परंपराओं से जुड़ा हुआ है, अलग अलग मान्यताओं की सत्ता, लोगों की अलग अलग मानसिक स्तर होने की वजह से तथागत बुद्ध ने उनको इस प्रकार से व्याख्या की थी। इस दुनिया में अलग अलग लोग हैं तो उनको इसी प्रकार से लाभ होगा, क्योंकि इस पृथ्वी पर अलग अलग मान्यताएं हैं, अलग अलग लोग हैं, तो जिसको जो ठीक लगे उसको मानना चाहिए। और मैं बार बार यही कहना चाहूँगा कि आप लोगों को जो उचित लगे तो आप उसका स्वयं परीक्षण करें कि मेरे लिए क्या लाभदायक है, क्या जरूरी है। दूसरी बात कि इस दुनिया में इतने सारे धर्म हैं और हम सभी को एक साथ रहना है, हमारे पड़ोसी है, नज़दीक में रहना है, तो सर्वधर्म संभाव सभी के साथ सामंजस्य बनाकर चलना ये बहुत ही महत्वपूर्ण बात है। इस और सर्वधर्म संभाव का अगर एक उदाहरण अगर देखते हो तो भारत मात्र एक देश है जहाँ पर सारी परंपरा एक साथ बिना किसी दुश्मनी से, बिना किसी भेद किए साथ में रहती हैं, तो भारत देश दुनिया के लिए एक उदाहरण है। तो अन्य देशों को भी भारत देश से सीखना चाहिए। अंत में कि आप लोग यहाँ इतनी गर्मी में बैठे हुए हैं, बाकी तपिश भी बहुत ज़्यादा है, तो मैं और ज़्यादा अपने बात को आगे नहीं रखूँगा। आपको बहुत बहुत धन्यवाद, आप सभी का बहुत बहुत, आप सभी के लिए बहुत सारी मंगल कामनाएं। थैंक यू। We are going to now offer a souvenir on behalf of Mahathira Mahanayaka of Sri Lanka. May I request the Venerable? May I request the Venerable to please offer? There is going to be one painting which we are going to offer to His Holiness. And we are also going to offer a painting now. सर्वांनी शांतता ठेवायची, सर्वांनी साधू 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 बोलायचं, टाळ्या वाजवायचं नाहीये। सर्वांनी हात जोडून एक सुंदर पेंटिंग श्रीलंकेचे संघनायक परम पूज्य दलाई लामाजींना भेट देत आहे। आपल्या प्रवचनात अनेकदा आज नालंदा परंपरेचा उल्लेख केला। ही परंपरा म्हणजे नालंदामध्ये जी शिक्षण प्रणाली होती आणि इथले जे धर्मगुरू आचार्य होते त्यांनी विभिन्न टीकांच्या माध्यमाने आणि तर्कप्रमाण विद्येच्या आधारावर बौद्ध सूत्रांचा सार आपल्यासारख्या अनुयायींना पर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम आहे। अशा प्रमुख 17 धर्माचार्यांना वंदन करून परम पावन यांनी एक स्तुतीची रचना केली आहे। या स्तुतीचा इथे मराठी भाषेत अनुवाद आम्ही करून याची भेट इथे परम पावन यांना करतोय। उद्देश हा की या भाषांतरित स्तुतीच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना या प्रणालीचा परिचय व्हावा। या डॉक्टर गायकवाड ऑन बिहाफ ऑफ ऑल द उपासक उपासिका संघ would offer a shawl to His Holiness, which also has a symbol of Global Buddhist Congregation. Ah,
May I now request everybody please stay here. आपण सगळ्यांनी शांततेने इथेच बसून घ्या. हिज होलीनेस इथून गेल्यानंतर आपण इथून प्रस्थान करायचं आहे. आपण खूप चांगला आपल्याला आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू धन्यवाद फॉर हिज होलीनेस दॅट वी आर युअर सच वंडरफुल स्पीच टू ऑल अवर ऑडियन्स. थँक्स लॉट, इट्स वंडरफुल. सर्वांनी हात जोडून शांत राहायचं आहे, कुणीही पुढे यायचं नाही, आपल्या आपल्या जागेवरच बसायचं आहे. कृपया आपण आतापर्यंत एवढं सहकार्य केलंय, थोडस फक्त 5 मिनिटांसाठी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. मीडिया लोकांना विनंती आहे, कृपया आपण या रेषेच्या पुढे येऊ, त्याच्या पुढे आपण कृपया येऊ नये, एवढी शिस्त आपण आतापर्यंत पाळलेली आहे. औरंगाबादकर आणि समस्त बुद्धिस्ट समाज आणि संपूर्ण भारतीय समाज, जी शांतता आतापर्यंत आपण पाळलेली आहे तीच शांतता आतापर्यंत ठेवायची आहे. हात जोडून आपण हात जोडलेल्या स्थितीतच उभा राहायचं आहे. अगदी शेवटचा क्षण आहे. परमपूज्य दलाई लामाजी आपल्याला आशीर्वाद देत आहे सर्वांना, त्या आशीर्वादाचं ग्रहण आपण करायचं आहे. मीडिया लोकांना विनंती आहे, कृपया कृपया आपण दलाई लामाजींना जास्त त्रास होईल असं काहीही वर्तन करू नये. कृपया सर्वांनी आशीर्वाद ग्रहण करायचा आहे. साधू साधू साधू. सर्वांनी शांतता ठेवायची आहे. व्हॉलंटियर्सला विनंती आहे, कृपया सर्व व्हॉलंटियर्सला विनंती आहे, कृपया आपण आपल्या सर्व बांधवांना थोडंसं आवडायचं. अगदी थोड्याच क्षणात सर्वांनी कुणीही बाहेर जायचं नाहीये, उपासकांनी कुणीही बाहेर जायचं नाहीये. मीडिया लोकांनी कृपया विनंती आहे, खूप जास्त त्रास होईल असं वर्तन नाही करायचं. पोलिसांना सहकार्य करायचंय. मागे जा, कृपया आपण मागे जा, कृपया मागे जा, कृपया आपण मागे जा. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा. कृपया पुढ्या गोष्टीसाठी आपण आतापर्यंत एवढा संयम पाळा. कृपया आपण शांतता ठेवा. फोटोग्राफरांना विनंती आहे, कृपया मीडिया लोकांना विनंती आहे, खूप जवळ जाऊ नका जेणेकरून बाहेर जाताना त्रास होईल. सर्व मीडियाच्या लोकांना विनंती आहे, फोटोग्राफर्स लोकांना विनंती आहे, कृपया दलाई लामाजी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं वर्तन करू नये. सर्वांनी पाठी जायचं आहे, पोलिसांना सहकार्य करायचं आहे, आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. आपण आतापर्यंत जे सहकार्य केलंय असंच सहकार्य अजून काही क्षण आपल्याला ठेवायचं आहे. परमपूज्य दलाई लामाजी थोड्याच वेळात इकडनं प्रस्थान करतील आणि मग आपण सर्वांनी ही जागा सोडायची आहे. सर्वांनी बाजूला व्हायचं, गाडीपासून बाजूला व्हायचं, सर्वांनी गाडीपासून बाजूला व्हा. सर्वांनी गाडीपासून दूर व्हायचं आहे, कृपया बाजूला व्हा. सर्वांनी गाडीपासून दूर व्हा. सर्वांनी दूर व्हायचंय. बाजूला व्हायचंय सर्वांनी. कृपया कृपया सिक्युरिटीला सहकार्य करा, सिक्युरिटीला सहकार्य करा. पोलिसांनी बाजूला व्हा कृपया. व्हॉलंटियर्स मीडिया लोक विनंती आपल्याला. मोबाईलच्या लोकांनी कृपया कृपया जागा करून द्या. कृपया मीडियाच्या सर्व लोकांना विनंती आहे, आपण कृपया दलाई लामाजी सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आपण शांत ठिकाणी आपल्याच ठिकाणी थांबायचं आहे. व्हीआयपी गेटची पूर्ण एंट्री व्हॉलंटियर्सनी क्लिअर करायची आहे. स्वतःही दूर थांबायचंय व्हॉलंटियर्सनी. मीडियाच्या लोकांना विनंती आहे.
आहे कृपया आपण खूप थांबा. व्हॉलेंटियर्स कृपया तुम्ही गर्दी करू नका, तुम्ही लोकांना सांभाळा. व्हॉलेंटियर्सने पाठीमागे जायचं नाहीये, व्हॉलेंटियर्सने बाजूला व्हायचं आहे, लोकांना बाजूला करायचं आहे, रस्ता खाली करायचा आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल ग्लोबल बुद्धिस्ट कॉम्बिनेशन 2019च्या वतीने, तसंच अखिल भारतीय भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघ आणि यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम एवढ्या सुंदर पद्धतीने इथे ऑर्गनाईज करण्यात आला. ते डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, महाउपासक डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि त्यांच्या पत्नी नवसाला बॅनर्जी कांबळे यांच्या सहकार्याने हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम औरंगाबादच्या नगरीमध्ये, या ऐतिहासिक नगरीमध्ये हा अत्यंत वेगळा कार्यक्रम इथे आपण सर्व औरंगाबादकरांनी प्रचंड शांततेने पार पाडला आणि जगाला एक शांततेचा मेसेज दिला. या सर्वांना धन्यवाद. सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती, आपापल्या पोझिशन घ्यायच्या, आपापल्या जागी जायचं आहे. पार्किंग डिपार्टमेंटनी पार्किंगच्या ठिकाणी जायचं, व्हीआयपी ठिकाणी जायचं आणि क्राऊड मॅनेजमेंटच्या ठिकाणी क्राऊड मॅनेजमेंटच्या ठिकाणी जायचं. मी सर्वांना विनंती करतो, व्हॉलेंटियर्स जागा घ्यायच्या. एक घड्याळ इथे सापडलेलं आहे, कृपया विचार मंचाच्या समोर या. सर्वांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, आपल्या सोबत लहान मुलं आले असतील त्यांचा हात सोडू नका आणि काही अडचण असेल आपण कृपया आमच्या व्हॉलेंटियरकडे आपला मेसेज द्या. मानवी सहावी मुलगी कुणाला सापडल्यास कृपया स्वागत. जय भीम, जय भीम, जय भीम. भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. एक दोन मिनिटानंतर आपण या ठिकाणाहून शांततेने आपल्याला जायचं आहे. ज्या पद्धतीने शांततेने आपण राहिलेले आहात त्याच पद्धतीने आपल्याला इथून जायचं आहे. आरामात हळूहळू, कुठलीही घाई गडबड न करता चारी बाजूनी आपण इथे संपूर्ण स्टेडियम जे पॅक झालेलं आहे तरीसुद्धा कुठलीही गडबड होणार नाही अशा प्रकारे शांततेने आपण सर्वांनी इथून जायचं आहे. आणखी माझ्या धम्मबांधवांनो, भगिनींनो, थोडीशी शांतता आणखी 3 ते 4 मिनिट बाळगा आणि त्यानंतर आपण इथून प्रस्थान करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे की आधी महिलांना इथून, महिला आणि छोटी मुलं आपले खूप साऱ्या कार्यक्रमामध्ये बरेचसे लोक इथे या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आधी प्राधान्य देऊन त्यांना इथून जायला आपण सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावं. सगळे व्हॉलेंटियर्स आपले आहेत. आपल्याला जी ही पूर्ण गर्दी आपल्याला इथून बाहेर काढायची आहे त्याच्याकरिता सगळ्या उपासकांना शिस्तीमध्ये बाहेर जाण्यासाठी मदत करायची आहे. थोड्या वेळाने, थोड्या वेळाने, थोड्या वेळाने.